नटसम्राट तो मी नव्हेच या नाटकात कसदार भूमिका साकारणारा रंगकर्मी संतोष नवरखेले उर्फ प्रभू याचा अपघाती मृत्यू झालाय. या अपघातावेळी त्याच्याकडे दयाशंकर की डायरी या नाटकाची संहिता होती, त्यामुळे मित्र परिवाराने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या नाटकाचा प्रयोग आज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड या छोट्याशा गावातून एक तरुण कलावंत औरंगाबादेत नाट्यशास्त्र शिक्षण घेण्यासाठी येतो. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात तो आपल्या कलागुणांची चुणूक दाखवून पदव्युत्तर पदवी संपादन करतो. नंतर झाडीपट्टीचाही हिरो बनतो. पुढील वाटचालीसाठी मुंबई गाठतो. मुंबईत चमकायला लागतो न लागतो तोच अचानक विजून जातो. तो हरहुन्नरी, मनस्वी, प्रेमळ, अष्टपैलू असा रंगकर्मी संतोष नवरखेले उर्फ प्रभू. प्रभू सर्वच मित्रां गुरुजन वर्गात अत्यंत प्रिय होता. नटसम्राट तो मी नव्हेच या नाटकातील त्याच्या भूमिका अत्यंत गाजल्या होत्या. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मुंबईत नाटकाची तालीम संपवून लोकलने परतत असताना प्रभूचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू सर्वांनाच विशेषतः त्याच्या मित्र परिवाराला चटका लावून गेला आहे. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्याच्या मित्र परिवाराने दयाशंकर की डायरी या हिंदी दीर्घांक सादरीकरण करण्याचं योजिलं आहे. हाच दीर्घांक सादरीकरण करण्यामागचे कारणही तसेच आहे, कारण प्रभूच्या मृत्यूसमयी त्याच्या हातात फक्त दयाशंकर की डायरी याच नाटकाची संहिता होती. नादिरा बब्बर लिखित आणि सय्यद अल्ताफ दिग्दर्शित सदर प्रयोगात रमाकांत भालेराव यांची मुख्य भूमिका असून प्रेरणा खरात हिचाही महत्वपूर्ण सहभाग आहे. संगीताची बाजू विनोद आघाव तर प्रकाश योजनेची बाजू वाल्मिक जाधव हे सांभाळत आहे. नेपथ्य अनिल मोरे, योगेश मेहत्र जकर, अनिल बडे, राजेश आगुंडे यांचे असून सदर उपक्रमास प्राध्यापक डॉक्टर राजू सोनवणे यांचे मार्गदर्शन आहे. आज सायंकाळी 6:30 तापडिया नाट्य मंदिर येथे विनामूल्य सादर होणाऱ्या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रभू यांच्या मित्र परिवाराने केले आहे. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद.